नमस्कार, शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी तारीख 6 सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबईत शिवाजी पार्क येथे 47 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली व कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर मंगळवारी दिवसभर कोकणातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती. मात्र 2 ते 3 दिवसापूर्वी या भागात झालेल्या पिकामुळे व पावसामुळे काढणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले व पावसाची उघडी होण्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला. साताऱ्यातील पलूस, कडेगाव, नगरमधील कोपरगाव, पुण्यातील राजगुरुनगर येथे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. त्यामुळे बाजरी पिकाच्या काढण्या खोळंबल्या असल्या तरी सोयाबीन, मूग, उडीद पिकाची काढणी केलेल्या शेतकऱ्यांना रब्बी तयार सुरू केल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप असल्याने लवकर लागवड केलेल्या कापूस काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर अनेक भागात कापूस पीक मोडण्याच्या अवस्थेत आहे. विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर गोरेगाव, कुरखेडा, सालेकसा येथे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला आहे. इतर भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव झाल्याची स्थिती आहे. तर पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात काही भागात पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडतील व आज तारीख 7 चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल व उद्या तारीख 8 या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. नवीन असाल तर जय हिंद, जय महाराष्ट्र.